शरद पवार अजित पवार यांना उद्या निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे। मात्र उद्या या सुनावणीला शरद पवार आयोगासमोर उपस्थित राहणार नाहीयेत। शरद पवार गटाने 9000 शपथपत्र आयोगाकडे सादर केले आहेत। अजित पवारांच्या गटाने 5000 शपथपत्र दाखल केले आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। उद्या आयोगासमोर शरद पवारांचे वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत। अजित पवार गटावरच शरद पवार गटाने आक्षेप घेतलाय। राष्ट्रीय अध्यक्षपद निवडीसाठी प्रस्तावक म्हणून छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे या चारही नेत्यांच्या सहमतीनेच शरद पवारांची निवड झाली आहे असा दावा शरद पवार गटाचा आहे। दरम्यान शरद पवार आजच दिल्लीत दाखल झाले। दिल्लीत शरद पवार गटाची कार्यकारिणीची बैठक आहे। निवडणूक आयोगाने विरोधात निकाल दिला तर काय रणनीती असेल यावर चर्चा होणार आहे। तर शरद पवार आणि अजित पवार दोघांनाही निवडणूक आयोगाची नोटीस आहे। उद्या हजर राहण्याची नोटीस आहे। हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। निवडणूक आयोगाकडून आता राष्ट्रवादी कुणाची याबाबतच्या फैसल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे। आणि शरद पवार मात्र उद्या आयोगासमोर उपस्थित राहणार नाहीयेत। दोन्ही गटांकडून शपथपत्र दाखल करण्यात आलेली आहेत। शरद पवार गटाकडून 9000 शपथपत्र दाखल करण्यात आली आहेत तर अजित पवारांकडून 5000 शपथपत्र दाखल करण्यात आलेली आहेत। आता शरद पवार, अजित पवार दोघांनाही दोन्ही गटांनाही निवडणूक आयोगाने नोटीस पाठवलेली आहे। तर उद्या दुपारी 3 वाजता हजर राहण्याचे आदेश आहे। या सगळ्या संदर्भात अजित पवार गटाने नेमकी काय तयारी केलेली आहे याचाच आढावा घेणार आहोत आपण। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, काय नेमकी तयारी केलेली आहे अजित पवार गटाने? उद्या दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर बैठक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी नेमकी कुणाची या संदर्भात सुनावणी होते। त्या दृष्टिकोनातनं अजित पवार यांच्या वतीने सुद्धा न्यायालयीन जी विधितज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करून मुख्यतः सांगण्यात येईल निवडणूक आयोगाच्या सुनावणी दरम्यान की राष्ट्रवादी कार्यालय, राष्ट्रवादी ही मूळ पक्ष अजित पवार यांचा आहे। राष्ट्रवादीची अध्यक्षपदावर अजित पवार यांची निवड ही रीतसर करण्यात आलेली होती। ती निवड 30 तारखेला निवडणूक प्रक्रिया करून करण्यात आली होती आणि त्यानंतरनं सर्व जे आमदार आहेत त्यांचे देखील ॲपिट्यूड आहेत ते निवडणूक आयोगासमोर सादर केले जातील। यामध्ये प्रामुख्याने जवळपास 43 विधानसभेचे आमदार हे अजित पवारांना समर्थन देणारे ॲपिट्यूड आहेत आणि उर्वरित विधान परिषदेचे देखील जे आकडा आहे त्यातले बहुसंख्य आमदार देखील अजित पवारांचे समर्थन करतात अशा स्वरूपाचं हे ॲपिट्यूड असणार आहे। मुख्यतः सर्व आमदारांची संख्या ही राष्ट्रवादीची अजित पवारांना समर्थन करते, त्यामुळे अजित पवार हेच नेते आहेत आणि अजित पवार यांची निवड ही कायदेशीर योग्य आहे, त्यामुळे मूळ पक्ष हा अजित पवार यांचाच आहे असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडला जाईल असं सांगितलं जातं। त्या दृष्टिकोनातून सर्व महत्त्वाचे ॲपिट्यूड हे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडण्यात येणार आहेत। सर्व विधितज्ञांची तशी तयारी देखील झालेली आहे। उद्या या संदर्भामध्ये न्यायालयीन जी गोष्ट आहे ती सादर करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ। सूरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर दोन्ही बाजूंकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणी संदर्भात। भंडाऱ्याची उधळण म्हणजे